तर उद्या तुम्ही अमरावतीच्या दौऱ्यावर जाणार आहात, सगळ्या गोष्टींची तुम्ही पाहणी करणार आहे. 2 दिवसापूर्वी शरद पवार साहेब येऊन गेले, त्यांनी आरोप केला की भाजपचेच लोक त्या सगळ्या ठिकाणी दंग्यामध्ये सहभागी होते, भाजपच्याच लोकांनी ते लोकांच्या दुकानांवर आणि याच्यावर हमले केले. माझा एकच प्रश्न आहे की जी काही घटना अमरावतीत झाली ती कशामुळे झाली? आदल्या दिवशी जो मोर्चा निघाला होता, ज्या मोर्चाने तोडफोड केली, कुठलीही घटना त्रिपुरात घडलेली नसताना कपोकल्पित घटनेच्या आधारावर मोर्चे काढून हिंदूंची दुकानं तोडण्याचं जे काम झालं, या संदर्भात हे तथाकथित सेक्युलर का बोलत नाहीत हा माझा सवाल आहे. त्यामुळे प्रश्न काय आहे, तो कोणी निर्माण केला आहे, याच्यापासनं दूर भटकून अशा प्रकारे भाजपवर आरोप करून प्रश्न कधी सुटणार नाही. भाजपची सत्ता गेल्यामुळे भ्रमिष्टपणा झाला आणि म्हणून असे सगळे काम होतात असं म्हणतात. कशाच्या मतदार याद्या? नाही, म्हटलंय की कोणावरची चौकशी लावायची आहे, कोणावर रेड करायची. ठीक आहे, आता मला असं वाटतं की त्यांच्या पक्षाची जी अवस्था झाली आहे त्याच्यामुळे त्यांना ती भूमिका घ्यावीच लागेल. शेवटी पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांना ते समर्थन करावंच लागेल. आता ज्या प्रकारे त्यांनी अनिल देशमुखांचं समर्थन केलं आहे ते आपण सगळ्यांनी बघितलं की परमवीर सिंगांनी मला देखील सांगितलं होतं, पण पैसे मागितले पण मिळाले नाही वगैरे, असं काय जे काय मी जे काय ऐकलं ते. आता हे समर्थन असू शकतं का? पण आता त्यांना पक्ष चालवायचा आहे त्यामुळे ते असं समर्थन करत. खरं म्हणजे पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्यांकडनं हे अपेक्षितच नाही आहे. सोयाबीन पेंट आयात केली जाणार नाही अशी माहिती राजू शेट्टीनं पियुष गोयल यांनी दिलेली आहे. काय झालं? ऑलरेडी जी काही आयात आहे त्या संदर्भातली बंदी लावलेली आहे. त्याच्यापूर्वीचे केवळ जे काही कन्साइनमेंट आहेत तेच अलाव केलेले आहेत हे पियुषजींनी यापूर्वीच सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळेस ही आयात केली त्यावेळी विशेषतः जे कॅटल फीडवाले लोक आहेत, म्हणजे जे शेतकरी मोठ्या प्रमाणात पोल्ट्री करतात, अशा शेतकऱ्यांची देखील ही मागणी होती की बाबा 11,000 भाव गेला आहे तर आम्हाला थोडी त्यात मदत मिळाली पाहिजे, म्हणून त्यावेळी तो घेतलेला निर्णय होता. तथापि जसं लक्षात आलं की हे भाव कमी होत आहेत तसं सरकारने ते बंद केलेलं आहे, आणि हीच माहिती पियुष गोयल यांनी दिली आहे.